नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे कोणकोणते ओल्ड वॉटर स्टोर्स आहे, म्हणजे जुन्या काळी पाणी कुठे कुठे साठवून ठेवले जायचे, त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघूया वेल्स, म्हणजे काय, विहिरी. सम वॉटर सीप इन टू द ग्राउंड, वेल्स आर डग टू ऑब्टेन दिस वॉटर. म्हणजे काय, पावसाचे काही पाणी जे असते ते जमिनीत मुरते आणि ते जमिनीतले पाणी मिळवण्यासाठी आपण काय खणतो, विहिरी खणतो. विहिरीचे काही इमेजेस तुम्हाला इथे दिलेले आहे. ते तशा प्रकारच्या विहिरी आपण आपल्या आजूबाजूला बघू शकतो. दुसऱ्या नंबरवर आपण बघणार आहे वॉटर टँक्स इन फोर्ट्स, म्हणजे किल्ले किंवा गडावर पाणी कसे साठवले जात होते. तर पीपल लिव्ड ऑन द हिल, जे किल्ल्यांवर राहत होते त्यांना पाण्याची जेव्हा गरज पडत होती तर किल्ल्यांमध्ये दगडात खोदलेले जलाशय किंवा टाक्या होत्या. म्हणजेच काय, जर तुम्ही शिवाजी महाराजांचे किल्ले बघितले तर तिथे मोठ्या मोठ्या टाक्या किंवा दगड्यामध्ये खोदलेले काही जलाशय आहेत, तिथे ते लोक पाणी साठवून ते पाणी वापरत असे. पुढे काही इमेजेस दिले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. यानंतर आपण बघणार आहे आड बद्दल, म्हणजे काय, ड्रॉवेल. पूर्वीच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या जात असे. त्या लहान विहिरी होत्या ज्यातून दोरीला बांधलेल्या लहान भांड्याने पोहरा, म्हणजे काय, भांड्याला आपण पोहरा पण पोहरा म्हणतो, पाणी त्यातून काढले जात असे. पुढे काही असे इमेजेस दिले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की छोट्याशा आड मधून लोक पाणी कसे काढत असे, ते भांडं कसं राहत असे, दोरी कशी सोडल्या जायची, हे सगळं पुढील दिलेल्या इमेज मध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहे रिव्हर आणि बंस बद्दल. नद्यांमध्ये पाणी साठवण्यासाठी मातीचे आणि दगडी बंधारे बांधले जातात ज्यातून आपण पाणी वापरू शकतो. पुढे काही इमेजेस मध्ये तुम्ही ते बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहे ओल्ड टँक्स बद्दल. चला आपण हौद म्हणतो. पूर्वी पाणी साठवण्यासाठी टाक्या वापरल्या जात होत्या. काही मोठ्या शहरांमध्ये अजूनही या जुन्या टाक्या आहेत. त्यापैकी काही अजूनही आपण वापरतो ज्याच्यातून आपण पाणी यूज करू शकतो. पुढे काही टाक्यांचे इमेजेस दिले आहे, त्यात तुम्ही व्यवस्थितपणे त्या टाक्या बघू शकता.